जय शिवराय. मी दत्ताजी नलावडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणागड जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या तोरणागडाच्या पायथ्याला असलेल्या धानेप या ठिकाणी आपण आहोत आणि या धानेप येथील छत्रपती शिवरायांचे एकनिष्ठ शिलेदार हिंदवी स्वराज्याचे सूरसेनानी जुंजाराव मरळ यांच्या वंशजांची थेट भेट आपण आज घेत आहोत आणि त्यांच्याशी हितगुज साधत आहोत. जय शिवराय दादा. माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमपासून वंदन करणारे कानन खोरे मावळचे लढवय्य सरसेनानी जुंजाराव मरळ यांचे थेट 13वे वंशज प्रतापभाऊ मरळ आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश मरळ यांच्यासोबत मी त्यांच्या शिवकालीन वाड्याच्या ठिकाणी आलो आहे आणि या घराण्यातील वारसदारांचाही सिंहाचा वाटा आहे. तोरणागड असेल, राजगड असेल, कोकण प्रांत असेल, त्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये मरळ आणि त्यांच्या वारसांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठं मोलाची साथ दिलेली आहे आणि त्याचाच एक जिवंत वारसा म्हणून त्यांच्याकडनंच त्यांच्या पूर्वजांची माहिती आम्ही घेतली. बरेचसे दस्त, शिवाजी महाराजांचे कागद, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या बक्षिसी, छत्रपती शाहू महाराज, ताराराणी, ते थेट छत्रपतींच्या नंतरच्या वारसापर्यंत मरळ घराण्यातील वारसदारांनी आपल्या शौर्य पराक्रमांनी छत्रपती शिवरायांची सेवा, राष्ट्रसेवा ही जिवंत ठेवली आणि याच सेवेचा मोठा वारसा हा दुर्मिळ कागदपत्रामध्ये होता. त्यांच्या सोबत असणारा एक कागद हा 18व्या शतकातला आहे, परंतु 16व्या शतकातला, 17व्या शतकातले कागद हे तथाकथित लबाडोंगी इतिहासकारांनी त्यांच्याकडून लुबाडून नेले तर परत त्यांना मिळाले नाहीत. इतिहासकालीन साधनामध्ये मरळ घराण्याचा उल्लेख येतो, परंतु तो त्यांच्या वाद विवाद भांडण तंटे या व्यतिरिक्त जास्त माहिती मिळत नाही. थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक शिलेदार म्हणून, सूरसेनानी म्हणून जुंजाराव मरळ, बाबाजी मरळ असेल, कान्होजी मरळ असतील, त्यांची पुढची पिढी असतील, या वारसाने खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांचे प्रतापभाऊ मरळ आणि त्यांचे चिरंजीव ऋषिकेश मरळ हेच आपल्यासमोर ही कागद कोणी आणि कधी नेले, कसे पळवले याची माहिती ते आपल्याला देत आहेत. ऋषिकेश मरळ, सरदार जुंजाराव मरळ यांचं मी 14 वर्ष आहे. मी पूर्वी अलीकडे आमच्याकडे हे मोडीचे भरपूर कागद होते, पण त्या काळामध्ये माझ्या समाकन पाळंदे यांनी आमच्याकडून काही कागद अभ्यास करण्यासाठी म्हणून घेऊन गेले, ते आजपर्यंत काही आम्हाला पुन्हा मिळालं नाही. आणि आता जे काही कागद राहिलेले आहेत सध्या आमच्याकडे, ते 1800 काळातले आहेत.